आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीच्या विज्ञान भाग 2 मधील प्रकरण 3 सजीवातील जीवन प्रक्रिया याच्यातल्या काही भागाचा अभ्यास करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मानवी प्रजनन संस्थेतील त्यांचे प्रकार मानवी पुरुष प्रजनन संस्था आणि मानवी स्त्री प्रजनन संस्था यांची रचना आणि त्यांचं कार्य याच्याविषयीचा अभ्यास आपण केलेला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक दाम्पत्य असतात का यांना अपत्य सुख मिळत नाही, यांना अपत्य प्राप्ती होत नाही. मग यांना अपत्य प्राप्ती न होण्यामागची कारणं काय आहेत? मग यांच्या अपत्य निर्मितीमध्ये नेमक्या काय समस्या निर्माण होतात? तर त्या आपल्याला ह्या भागामध्ये आज पाहायच्या आहेत. आपल्याला बघायच्या आहेत सगळ्या प्रजननामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या. याच्यामध्ये स्त्रियांमुळे निर्माण होणाऱ्या काही समस्या असतात, तर त्या समस्या आहेत मासिक पाळीमध्ये असणारी अनियमितता, दुसरं असतं अंडपेशीच्या निर्मितीतील अडथळे किंवा गर्भाशय रोपणक्षम नसणे किंवा गर्भाशयाच्या रोपणातील अडथळे. मग असं जसं स्त्रियांमध्ये ह्या समस्या दिसतात, तशाच आपल्याला पुरुषांमध्ये सुद्धा काही समस्या दिसून येतात. पुरुषांमध्ये वीर्यामध्ये शुक्रपेशींचा अभाव असणे किंवा शुक्रपेशींची हालचाल अतिशय मंद असणे किंवा मग कधीकधी ह्या शुक्रपेशीच व्यंग धारण केलेल्या असतात, त्यांच्यामध्ये व्यंग असतं आणि मग अशा वेगवेगळ्या कारणांमुळे ह्या दाम्पत्यांमध्ये अपत्य निर्मिती होत नाही, अपत्य संभव होत नाही. मग अशा दाम्पत्यांना जीवनामध्ये एक आशेचा किरण आपल्या आजच्या ह्या विज्ञानातल्या आधुनिक तंत्रांनी दाखवलेला आहे. वेगवेगळी तंत्र वापरून अशा दाम्पत्याच्या जीवनात सुखाचा किरण दाखवण्यासाठी विज्ञानाचं योगदान खूप मोठं आहे. मग आता आपण ह्याच्यातली काही तंत्र बघूयात. त्याच्यातलं पहिलं तंत्र आहे काचनलिकेतील फलन, यालाच आपण IVF तंत्रज्ञान किंवा इन विट्रो फर्टिलायझेशन या नावाने सुद्धा ओळखतो. याच्यामध्ये बघा, इथं आकृती दाखवलेली आहे तुम्हाला. ह्या आकृतीमध्ये अंडपेशी आणि ह्या अंडपेशीमध्ये शुक्राणू यांचं फलन घडवून, काचनलिकेमध्ये फलन घडवून युग्मनज तयार केला जातो आणि ह्या युग्मनजापासून भ्रूणाची निर्मिती केली जाते. काचनलिकेमध्ये स्त्री युग्मक आणि पुरुष युग्मक यांचं फलन घडवून आणलं जातं आणि तयार झालेला जो भ्रूण आहे हा भ्रूण योग्य वेळी मातेच्या गर्भाशयामध्ये रोपण केला जातो. पूर्ण वाढ होऊन ह्या गर्भापासून अपत्य जन्म संभव होऊ शकतो. ज्या दाम्पत्यांमध्ये शुक्रपेशींच्या निर्मितीचा अभाव असणे किंवा अंडपेशीचं अंडनलिकेमध्ये प्रवेश करताना अडथळे निर्माण होणे अशा समस्या असतात, अशा दाम्पत्यांसाठी IVF तंत्रज्ञान हे एक अतिशय चांगलं तंत्रज्ञान मानलं गेलेलं आहे. याच्यानंतरचं तंत्र आहे भाडोत्री मातृत्व. शब्दामध्येच थोडंसं आश्चर्यकारक आहे. काही स्त्रियांचं गर्भाशय रोपणक्षम नसतं आणि मग अशा वेळेला ह्या स्त्रीला समाजाकडून अनेक टोमणे सहन करावे लागतात. वांस हा शिक्का तिच्यावरती मारला जातो आणि मग अशा स्त्रियांसाठी आजच्या वैद्यकशास्त्रानुसार हे भाडोत्री मातृत्व हे एक वरदान मानलं गेलेलं आहे. या पद्धतीमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसलेल्या स्त्रियांच्या शरीरातून अंडनलिकेतून अंडपेशी मिळवली जाते. ह्या अंडपेशीचं त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्राशयाशी संयोग घडवून त्याच्यापासून युग्मनजाची निर्मिती केली जाते आणि कालांतराने हा भ्रूण थोडासा वाढला का दुसऱ्या एका सशक्त सुदृढ अशा स्त्रीच्या गर्भाशयात त्याचं रोपण केलं जातं. ज्या स्त्रीच्या शरीरात ह्या भ्रूणाचं रोपण केलं जातं त्या स्त्रीला भाडोत्री माता असं म्हणतात. योग्य वेळ येताच अपत्य जन्म झाल्यानंतर हे अपत्य पुन्हा मूळ मातापित्याकडे सुपूर्द केलं जातं आणि ह्या मातापित्याला अपत्य जन्माचा आनंद घेता येतो. याच्यानंतरचं तंत्र आहे वीर्यपेढी. रक्तपेढी ही संकल्पना आपण समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ऐकत आलेलो आहे. अनेक आजारांमध्ये रक्ताची गरज असताना ह्या रक्तपेढीतून सहजरित्या रक्त उपलब्ध होतं, अशीच थोडीशी ही पण एक संकल्पना आहे, पण ही थोडी वेगळी आहे. काही पुरुषांमध्ये शुक्रपेशींच्या निर्मितीचाच अभाव असतो आणि मग अशामुळे ह्या दाम्पत्यांना अपत्य संभव होत नाही किंवा अपत्य प्राप्ती होत नाही. अशा व्यक्तींमध्ये किंवा अशा दाम्पत्यांमध्ये जर एखाद्या वीर्यपेढीतून वीर्य मिळवून जर
भ्रूणाची निर्मिती करता आली तर त्यापासून त्यांना अपत्य जन्माचं सुख घेता येतं. वीर्यपेढीमध्ये इच्छुक पुरुषांच्या विशिष्ट अशा तपासण्या करून शारीरिक आणि इतर सर्व तपासण्यांनंतर स्खलित केलेलं वीर्य हे साठवून ठेवलं जातं. गरजवंत दाम्पत्याच्या स्त्रीच्या शरीरातील अंडपेशींचा ह्या युग्म वीर्याशी संयोग घडवून आणला जातो आणि त्याच्यापासून तयार झालेला युग्मनज भ्रूणामध्ये रूपांतरित झाल्यानंतर त्या स्त्रीच्या शरीरात त्याचं रोपण केलं जातं आणि त्यापासून त्या स्त्रीला अपत्य प्राप्ती होऊ शकते. आणि ह्या तंत्रानुसार अतिशय चांगल्या पद्धतीने माता पित्यांना अपत्य संभव होऊ शकतो. यामध्ये कायद्यानुसार वीर्यदात्याचं नाव हे गुप्त ठेवलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, ह्या तिन्ही तंत्रांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येतं आहे का विज्ञानाने किती प्रगती केलेली आहे. ज्यांना अपत्य सुख नाही अशा दाम्पत्यांच्या जीवनामध्ये आशेचा किरण ह्या विज्ञानाने दाखवला आहे, मग आपण नक्कीच म्हणू शकतो विज्ञान एक वरदान.